औरंगाबाद स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू करण्यात येणारी इलेक्ट्रिक बसचं फील्ड ट्रायल कालपासून सुरू करण्यात आलं. यशस्वी चाचणी झाल्यावरच एजन्सी अंतिम करण्यात येणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीचे सीईओ अस्तिक कुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटीने शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी 35 इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यासाठी टेंडर काढलं होतं. निवेदित तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरलेल्या एजन्सीकडून फील्ड ट्रायल करण्यात येणार आहे. हे ट्रायल औरंगाबाद स्मार्ट सिटीतर्फे थर्ड पार्टी ऑडिटसाठी नियुक्त एजन्सी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट यांच्या देखरेखीखाली करण्यात येत आहे. बसेसच्या ट्रायलच्या द्वारे ट्रॅफिक परिस्थितीमध्ये बसची परफॉर्मन्स, बॅटरीची क्षमता, चार्जिंगची यंत्रणा आणि अन्य तांत्रिक बाबी समजून येतील असे स्मार्ट सिटी बसचे प्रकल्प सहयोगी ऋषिकेश इंगळे यांनी सांगितले. यावेळी स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, स्मार्ट सिटी बसचे मुख्य चालक व्यवस्थापक राम पवनेकर, उपव्यवस्थापक मुकुल देव, सिद्धार्थ बनसोड, प्रकल्प सहयोगी ऋषिकेश इंगळे आणि अन्य उपस्थित होते. ट्रायल साठी एजन्सी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टचे सेफ्टी अँड होमोलॉगेशन डिपार्टमेंटचे मुख्य SN ढोले कार्य करतायत. 2 दिवस ट्रायल झाल्यानंतर आर्थिक निविदा उघडण्यात येईल आणि मग एजन्सी अंतिम करण्यात येईल.